विद्यार्थी मित्रांनो वर्ग पाचवा स्कॉलरशिप एकतीस जुलै दोन हजार बावीस रोजी झालेल्या पाचवी स्कॉलरशिप परीक्षेमधील गणित या विषयीची जी प्रश्नपत्रिका आहे त्याचं पूर्ण स्पष्टीकरण त्या प्रश्नांचं स्पष्टीकरण आपण या व्हिडिओमध्ये अभ्यासणार आहोत बघा प्रश्न क्रमांक सव्वीस पासून गणिताचे प्रश्न सुरू होतात तर प्रश्न क्रमांक सव्वीस बघा पाच डझन अधिक दोन ग्रोस बरोबर किती डझन आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे हे डझनमध्ये दिलेलं आहे हे ग्रोसमध्ये दिले आणि कशात विचारलं आहे ते डझनमध्ये विचारलं आहे ठीक आहे आता एक ग्रोस याचा अर्थ किती होतो तुम्हाला माहिती आहे एक ग्रोस म्हणजे काय बारा डझन काय होतं ते बारा डझन मग दोन ग्रोसचा अर्थ काय होईल बारा गुणिले दोन बारा दोन चोवीस डझन मग याला आपण कसं येणार हे याचा अर्थ होतो चोवीस डझन चोवीस डझन मग एकूण किती झालं पाच डझन हे आणि हे चोवीस याचा अर्थ होतो चोवीस डझन पाच आणि चोवीस किती होतील एकोणतीस पाच आणि चोवीस किती होतील एकोणतीस डझन पर्या पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक सदोतीस सदोतीसने विभाज्य असलेल्या संख्या चढथ्या क्रमाने मांडल्यास सहाव्या स्थानावर कोणती संख्या येईल आता सदोतीसने विभाज्य असलेल्या संख्या ह्या चढथ्या क्रमानं असेंडिंग ऑर्डरने मांडल्या याचा अर्थ काय होईल ते संख्या कोणत्या असतील सदोतीस एक सदोतीस नंतर सदोतीस सदो जुने सदोतीस त्री सदोतीस चौक सदोतीस सदो पंचे सदोतीस सख अशा संख्या ते थी असतील ठीक आहे मग आता आपल्याला ह्यामधल्या संख्या लिहायची गरज नाही डायरेक्ट आपण कोणते घेऊयात आपल्याला कितव्या क्रमांकाची पाहिजे सहाव्या स्थानावरची पाहिजे मग ही पहिल्या स्थानावर ही दुसऱ्या तिसऱ्या चौथ्या पाचव्या सहाव्या स्थानावर मग सहाव्या स्थानावर काय येईल सदोतीस सख सदोतीस सक सदोतीस गुणिले सहा मग काय येईल ते बघा साई सात बेचाळीस बेचाळीसला दोन हातच्या चार साहित्रिक अठरा अठरा आणि हातचे चार किती होतील ते आठ चार बाराशे दोन हातचा एक दोन दोनशे बावीस पर्याय क्रमांक चार काय येईल त्याचं पर्याय क्रमांक चार आता प्रश्न क्रमांक अडोतीस आता हा प्रश्न बघा बारा ऑगस्ट दोन हजार सतरा रोजी शनिवार होता तर त्या महिन्यात खालीलपैकी कोणते पाच कोणते वार पाच वेळा येतील जर एखादा एक महिना एकतीस दिवसच असेल तर त्याच्यामध्ये काय असतं तीन वार हे काय येतात पाच वेळा येतात तीन वार हे पाच वेळा येतात कोणत्या तारखेचे एक दोन तीन या तारखेचे जे वार असतात ते पाच वेळा येत असतात आता इथं बघा जर बारा ऑगस्टला बघा बारा ऑगस्टला जर शनिवार असेल तर त्याच्या पाठीमाग तर शनिवार काय होईल बारामधून काय करायचं सात वाजा करायचे म्हणजे पाच ऑगस्टला असेल इथेला असेल तो पाच ऑगस्टला सुद्धा काय असेल मग शनिवारच असेल कोणता असेल पाच ऑगस्टला पण शनिवार असेल आता मग आपल्याला एक दोन तीन तारखेचे वार शोधायचे आहेत मग मा या माहितीवरून आपल्याला हे चार तीन दोन आणि एक हे वार आपण इथं शोधू शकतो मी शनिवार असेल इथं कोणता असेल मग शुक्रवार असेल इथं कोणतं असेल गुरुवार असेल इथं असेल बुधवार आणि इथं असेल मंगळवार आणि एक दोन तीन तारखेला जे वार येतात एकतीस दिवसा जाने ऑगस्ट आहे एकतीस दिवसाचा महिना आहे म्हणजे हे जे वार आहे ते किती वेळ येतात पाच वेळा येतात म्हणजे कोणते मंगळवार बुधवार गुरुवार मंगळवार बुधवार गुरुवार पर्याय क्रमांक तीन कायलेचं उत्तर पर्याय क्रमांक तीन पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक एकोणतीस दोन दशांश अपूर्णांकातील फरक हा चार दशांश चिन्ह पाच आठ पाच आहे त्यापैकी एक दशांश अपूर्णांक तीन दशांश चिन्ह दोन पाच सहा असेल तर दुसरा दशांश अपूर्णांक कोणता आता अशी जी उदाहरणं आहेत अशी उदाहरणं आपण शाळेमध्ये अभ्यासलेली आहेत अशी उदाहरणं आपल्याला माहीत आहेत तर मग काय करायचं असतं याच्यामध्ये की फरक किती आहे दोन अपूर्णांकामधील फरक हा आहे त्यापैकी हे एक हा एक हा असेल तर याच्यासाठी काय करावं लागेल या ठिकाणी या दोघांची बेरीज करावी लागेल काय करावं लागेल या दोघांची बेरीज बघा कसं चार दशांश चिन्ह पाच आठ पाच अधिक तीन दशांश चिन्ह दोन पाच सहा पाचोन सहा अकरा हात चाला एक आठोन पाच तेराने एक चौदाशे चार हात चाला एक पाच सात आणि एक आठ दशांशचिन्ह ला चिन्ह दश चार आणि तीन सात चार आणि सात मग दोन दशांश पूर्णांकातील फरक हा असेल त्यापैकी एक हा अपूर्णांक असेल तर दुसरा पूर्णांक कोणता असेल मग हा म्हणजे ह्या मधील फरक बघा इथे दोन दशांश अपूर्णांकामधील फरक हा आहे तर त्यातला एक पूर्णांक हा असेल तर दुसरा पूर्णांक कोणता असेल हा सात चिन्ह चार एक आठ चार एक ह्या दोन अपूर्णांकामधील फरक किती आला हा आला चार दशांश चिन्ह पाच आठ म्हणजे याच्यातून तुम्ही हे वजा केलं तर हे उत्तर येतं म्हणजे पर्याय क्रमांक कोणतं सात हे इथं आठ पाच एक आहे आपल्याला काय पाहिजे आठ चार एक पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक तीस खालीलपैकी चुकीचा पर्याय निवडा आता याच्यामध्ये चुकीचा पर्याय निवडा चुकीचा पर्याय कोणता आहे हे आपल्या याच्यामध्ये बघायचंय एक आ, पहिलं शंभर बरोबर एक हेक्टोमीटर आता याच्यामध्ये हे जर आपल्याला सविस्तर घ्यायचं त्यासाठी वेळ लागेल तुम्हाला हे कन्व्हर्जन या रूपांतर कसं आहे करतात हे आपल्याला तुम्हाला माहिती आहे शंभर बरोबर एक हेक्टोमीटर हे जे आहे हे बरोबर आहे एक हजार लिटरबरोबर एक किलो लिटर हे सुद्धा बरोबर आहे एक किलोग्रॅम बरोबर दहा हेक्टोग्रॅम हे पण बरोबर आहे परंतु चौथं जे आहे एक बरोबर दहा डेसी ग्रॅम एक ग्रॅम बरोबर शंभर सी ग्रॅम हे चूक आहे तर एक ग्रॅम बरोबर किती येतं एक ग्रॅम बरोबर हे दहा सी ग्रॅम येतं शंभर सी ग्रॅम येत नाही म्हणजे याच्यातलं चुकीचा पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक एकतीस खाली दिलेल्या आकृतीतील रेखांकित भागाची शेकडेवारी काढा आता शेकडेवारी काढण्यासाठी आपल्याला काय करावं हो लागेल एकूण भाग किती आहेत आणि त्याच्यातले रेखांकित भाग किती आहेत हे आपल्याला बघावं लागेल आता एकूण किती चौकोणीत बघा एक दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा एकूण किती आहेत हे सोळा आहेत ठीक आहे त्यापैकी रेखांकित किती आहेत आता हा अर्धा आहे हा अर्धा हा अर्धा आणि हा अर्धा मिळून एक झाला हा एक दोन तर हा आणि हा मिळून तीन आणि हा आणि हा मिळून चार म्हणजे किती आहे ते रेखांकित केलेले चार आहेत मग हे टक्केवारी काढायचं म्हणजे कसं कसं करत आहेत म्हणजे सोळापैकी चार सोळापैकी चार तर शंभरपैकी किती गुणिले शंभर काय करता लोक गुणिले शंभर आता हे आपण इथं वेगवेगळ्या प्रकार सोडवतो तर बघा आता हे इथं चार एक चार चार चौक सोळा आणि हे इथं एक छे चार गुणिले शंभर असं येतं चार गुणिले इथं कट होतं चार 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 दोन आठ आणि हे इथं दोन इथं चार पंचे वीस पंचवीस टक्के पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक पंचवीस टक्के भाग इथं काय केलेला आहे रेखांकित आहे शेकडेवारीमध्ये प्रश्न क्रमांक बत्तीस तीन अंकी लहानात लहान विषम संख्या व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या यामधील फरक किती आता तीन अंकी लहानात लहान विषम संख्या आता तीन अंकी लहानात लहान संख्या कोणती येते तुम्हाला माहिती आहे तर ती येते तीन अंकी लहानात लहान संख्या ही शंभर येते पण ही कशी कोणती आहे सम आहे ही कोणती आहे सम आपल्याला कोणती पाहिजे विषम आपल्याला कोणती पाहिजे विषम याच्या पुढची जी असेल एक शून्य एक ही अशी विषम असेल व दोन अंकी मोठ्यात मोठी समसंख्या दोन अंकी मोठ्यात मोठी संख्या कोणती येते ही परंतु ही कोणती आहे विषम आहे आपल्याला कोणती पाहिजे सम त्याच्या खालची असेल अठ्ठ्याण्णव ही कोणती झाली सम झाली आणि याच्यामधलं काय करायचं आहे फरक काढायचा आहे म्हणजे एकशे एकमधून हे अठ्ठ्याण्णव वजा करायचे आहेत फरक काढायचं म्हणजे त्याच्यातून सबट्रॅक्शन करायचं आहे वजा करायचं आहे अकरातून आठ गेले तीन शून्य शून्य या दोघांमधला फरक किती आहे तीन पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक तेहतीस पाच दशांश शून्य चार तीन पाच पाच दशांश शून्य शून्य आठ चार पाच दशांश शून्य एक दोन तीन पाच दशांश शून्य सहा चार या संख्या चढथ्या क्रमाने मांडल्यास पहिली व शेवटची संख्या यामधील फरक किती असेल आता ह्या संख्या चढथ्या क्रमाने मांडल्या चढथ्या क्रमाने मांडण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल अगोदर सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी शेवटी असेल चढथा क्रमांक म्हणजे कामता ॲसेंडिंग ऑर्डर असेंडिंग ऑर्डर सगळ्यात लहान आता इथं सुरुवातीला हे पूर्णांकामध्ये सगळे पाच 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 आहेत ठीक आहे मग आपल्याला दशांचीनंतर पुढचा अंक आपल्याला शोधला लागेल आपल्याला कोणती पाहिजे फक्त पहिली आणि शेवटची पाहिजे पहिली आणि शेवटची सगळ्यात लहान आणि सगळ्यात मोठी पाहिजे इथं चार आहे इथं शून्य आहे इथं एक आहे इथं शून्य आहे मग सगळ्यात लहान कोणती असेल ही शून्य शून्य इथं बघूयात याच्या पुढचा अंक बघावा लागेल मग इथं आठ आहे इथं सहा आहे सगळ्यात लहान कोणती असेल ही असेल सगळ्यात लहान कोणती असेल तिथ मी घाली घेतो पाच दशांश चिन्ह शून्य सहा चार आणि सगळ्यात मोठी दशांश चिन्ह नंतर चार आहे इथं एक आहे आणि इथं शून्य आहे सगळ्यात मोठी कोणती असेल की पाच दशांश चिन्ह चार तीन पाच आणि यांच्यामधील फरक काढायचा आहे फरक काढायचा म्हणजे काय करायचं त्याच्यामध्ये सबट्रॅक्शन करायची बाजूबाकी करायची पाच मधून चार गेलं एक तीनमधून सहा जात नाही मग तेरा तेरातून सहा गेले सात तर वापस गेले झाले तीन दशांच चिन्ह शून्य शून्य दशांश चिन्ह तीन सात एक शून्य दशांश चिन्ह तीन सात एक पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक पुढचा प्रश्न विजयरावांनी रुपये पन्नास डझन या दराने तीस डझन संत्री विकत घेतली त्यापैकी पंधरा संत्री खराब झाली उरलेली सर्व संत्री त्यांनी रुपये सहा प्रति संत्रे या दराने विकली तर त्यांना या व्यवहारात किती नफा अथवा तोटा झाला आता या ठिकाणी आपल्याला नफा आणि तोटा काढायचा असेल तर आपल्याला खरेदी किंमत आणि विक्री किंमत ह्या दोन गोष्टी माहीत असणं आवश्यक असतं ठीक आहे आता हे उदाहरण आपण इथं खाली जी जागा दिली याच्यामध्ये सोडू शकतो आता पहिल्यांदा याची खरेदी किंमत कॉ कॉस्ट प्राईज आता पन्नास डझन किती सॉरी तीस डझन आणि काय दर आहे पन्नास रुपये डझन याने परत बघा रुपये पन्नास डझन या दराने म्हणजे पन्नास रुपयाला एक डझन याप्रमाणे तीस डझन केलं म्हणजे तिची किंमत किती होईल मग पन्नास गुणिले तीस बरोबर हे शून्य हे दोन शून्य दिले पाच आणि तीनचा गुन्हा केला पाच ते पंधराशे म्हणजे एक हजार पाचशे रुपये झाली खरेदी किंमत परंतु विकतांनी काय झाले त्यापैकी पंधरा संत्री खराब झाली आता किती संत्री आणलेली आहेत तीस डझन आता तीस डझन म्हणजे किती होतात मग किती संत्री होतील ती बघा तीस डझन म्हणजे किती एक डझन म्हणजे किती होतात बारा तीस डझन म्हणजे तीस गुणिले बारा बरोबर हे शून्य बार त्रिक छत्तीस तीनशे साठ संत्री होतात ठीक आहे परंतु त्या तीनशे साठ पैकी काय झाले पंधरा खराब झाली म्हणजे आपल्याला ही पंधरा विकता आहे का नाही मग तीनशे साठमधून काय करावं लागेल आपल्याला ही पंधरा खराब झालेली वजा करावी लागेल पंधरा खराब झालेली ही वजा करावी लागते मग इथे किती उरतील तीनशे साठ वजा पंधरा वजा बाकी केली दहा दोन पाच गेले चार हातचा वापस केला इथं झाले दोन चार तीन तीनशे पाच तीनशे पंचेचाळीस संत्री उरतात ठीक आहे मग त्यांनी संत्री उरलेली कितीला विकली सहा रुपयाला एक विकला म्हणजे त्याची विक्री किंमत किती होईल मग आता या ठिकाणी एका संत्रेची किंमत किती सहा एकूण संत्र्या किती आहे तीनशे पंचेचाळीस मग किती येईल ते तीनशे पंचेचाळीस गुणिले सहा तीनशे पंचेचाळीस गुणिले सहा मग हा गुणाकार सहा पंचे, थी थी ती पंचे, ती पंचे तीस तिसाशे शून्य हजार तीन साहितो चोवीस चोवीस आणि तीन सत् सत्तावीस सत्तावीसला सात हजार दोन साहित्रिक अठरा अठरा आणि दोन वीस म्हणजे कितीला विकली ही दोन हजार सत्तर रुपयाला विकली आता इथे कितीला घेतलं होतं एक हजार पाचशे कितीला विकलं दोन हजार सातशे म्हणजे विक्री किंमत जास्त आहे आणि विक्री किंमत जास्त असेल तर अशा ट्रान्झॅक्शनमध्ये अशा व्यवहारामध्ये काय होत असतो नफा होत असतो आणि नफ्याचं सूत्र काय आहे तुम्हाला माहिती आहे विक्री किंमत वाजा खरेदी किंमत म्हणजे दोन हजार सत्तर वाजा पंधराशे हा काय होईल तो नफा असेल हा काय असेल नफा झिरो सात इतर दहातून पाच शून्य पाचशे सत्तर रुपये नफा होईल पाचशे सत्तर रुपये नफा पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक, एक। प्रश्न क्रमांक पस्तीस एका डब्यात पंधरा किलोग्रॅम पाचशे ग्रॅम तांदूळ भरले तर दहा डब्यात किती तांदूळ मावतील आता अशी उदाहरणं आपण सोडवलेली आहेत एक एका डब्यात किती आहे तांदूळ पंधरा किलो पाचशे ग्रॅम तर दहा डब्यात किती म्हणजे काय का करायचं सरळ सरळ आपल्या ठिकाणी यांचा गुणाकार करायचा आहे हा गुणाकार कसा केला होता आपण हे किलोग्रॅम आणि हे ग्रॅम ठीक आहे इथं पंधरा किलोग्रॅम ग्रॅम पाचशे ग्रॅम आणखीन शॉर्टमध्ये सुद्धा करता येतं पण आपल्याला मग त्याला येणं घेऊयात ठीक आहे याला कितीने मल्टिप्लाय करायचं गुणायचं इथं दहाने गुणायचं याला कितीने गुणायचं आहे दहाने दहाने गुणत असताना काय होईल इथे दहाने जर गुणलं हे शून्य 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 पाच स्क्रीनमध्ये येते हां आणि हे काय होईल एकशे एक पन्नास आता इथं एकशे पन्नास किलोग्रॅम आणि हे पाच हजार ग्रॅम परंतु पाच हजार ग्रॅममध्ये काय करायचं मग पाच हजार ग्रॅम आलं पाच हजार ग्रॅम याचाच अर्थ काय होतो पाच किलोग्रॅम पाच हजार तर काय होतो पाच किलोग्रॅम म्हणजे एकशे पन्नास किलोग्रॅम आणि हे पाच किलोग्रॅम ग्रॅम टोटल किती एकशे पंचावन्न किलोग्रॅम पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक छत्तीस एका बाटलीत एकशे पंचवीस मिलीटर सुवासिक तेल भरले तर चार लिटर सुवासिक तेल भरण्यासाठी किती बाटल्या लागतील आता हे उदाहरण आपण भागाकाराने करू शकतो पण भागाकाराने ते काय अवघड द्यायला पण सोप्या पद्धतीने ते उदाहरण घेऊयात आता बघा इथे एका बाटलीमध्ये किती वावत बघा एकशे पंचवीस मिलीटर किती मिलीलिटर एका बाटलीत नव्हतं याचा दुप्पट केला आपण पन। दोनशे पन्नास म्हणजे किती लागतील दोन बाटल्या लागतील ठीक आहे दोनशे पन्नासच्या दुप्पट केलं काय होईल ते पाचशे पाचशे मिलीटरसाठी काय होईल मी याच्या दुप्पट किती लागतील चार लागतील आणि याच्यात दुप्पट केलं आणखीन एक हजार मिलीलिटर याच्या काय होईल याच्या दुप्पट होईल आठ बाटल्या लागतील आता एक हजार मिलीलीटरला किती बाटल्या लागतात आठ परंतु एक हजार मिलीलिटर याचाच अर्थ काय होतो एक लिटर एक लिटर आणि आपल्याला किती लिटर पाहिजे चार लिटर म्हणजे एक लिटरला किती बाटल्या लागतात आठ मग चार लिटरला किती बाटल्या लागतील याचे चारपट म्हणजे गुणिले चार आठ चौक बत्तीस बाटल्या पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक किंवा हे भागाकाराच्या पद्धतीने करता येतं पण ते जास्त अवघड जाईल ते प्रश्न क्रमांक सदोतीस तीन त्रिकोणाचं चिन्ह चार चौकोन या संख्येला सहाने निशेष भाग जातो तर चौकोन व त्रिकोणच्या जागी अनुक्रमे कोणते अंक असावेत आता सहा ने भाग जातो तर सहाची कसोटी काय आहे की ज्या संख्येला दोनने ने व तीनने ने भाग जातो त्या जा संख्येला सहाने भाग जात असतो तुम्हाला माहिती आहे त्या संख्येला दोनने ने आणि तीनने भाग जातो मग या संख्येला दोनने ने भाग जातो मी तसं समजा दोन ने भाग जायचा असेल तर ह्या चौकोनाच्या ठिकाणी आपल्याला कोणता अंक लागतो दोनची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या शेवटी शून्य दोन चार सहा आठ हे अंक असतात त्या संख्येलाच दोन्ही भाग जातो मग आता इथं आपल्याला चौकोनाच ठिकाणी ह्यापैकी एक अंक पाहिजे आता चौकोन आणि त्रिकोण म्हणजे पहिलं जे आहे हे चौकोनाचं आहे इथं असेल ते हा क्रमक आहे चौकोन इथं तीन इथं तीन असेल का नाही तीन असेल तर दोन्ही भाग जाणारच नाही ठीक आहे इथं तीन असेल म्हणजे दोन्ही भाग जाणार नाही म्हणजे हे आणि हे दोन पर्याय येणारच नाही इथं काय आलं तर दोन आलं आता हे दोन आहे म्हणजे इथं दोन्ही भाग जाऊ शकतो आणि इथं तीन आहे घ्यावं हो लागेल मग आता इथं बघा आता ही संख्या मग कोणती तयार होते दोन हे तीन जर त्रिकोणाच्या ठिकाणी मग जर हा जर पर्याय घेतला तर त्रिकोणाच्या ठिकाणी कोणते येते तीन येते इथं चार आणि चौकोणाच्या ठिकाणी दोन येते आणि ही तीन नेम भाग जातो का याला तीनची कसोटी काय आहे की ज्या संख्येच्या अंकांच्या बेरजेला तीनने भाग जातो किंवा त्या अंकांची बेरीज ही तीनच्या पाड्यात असते त्याला तीनने भाग जातो तीन आणि तीन सहा सहा आणि चार दहा दोन बारा याची अंकांची बेरीज किती येते बारा म्हणजे याला ह्या तीनने भाग जातो एका एक स्थानी ने आहे म्हणजे याला दोन पण भाग जातो आणि ज्या संख्येला तीनने आणि दोनने भाग जातो त्याला ने सुद्धा जातो पर्याय क्रमांक तीन त्यासाठी तुम्हाला विभाज्यतेच्या ज्या कसोट्या आहेत त्या कसोट्या चांगल्या पाठ असणं आवश्यक आहे चौकोनाच्या ठिकाणी कोण इथं आपल्याला काय विचारलंय तर चौकोन व त्रिकोण हा विचारलाय चौकोनाच्या ठिकाणी कोणता आलेला आहे दोन आणि इथं किती आलेलं आहे तीन प्रश्न क्रमांक अडोतीस सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही आता हे सममूल्य अपूर्णांक ज्याला आपण किलर फ्रॅक्शन असं म्हणतो हे तुम्ही अभ्यासलेले आहेत आता इथे बघा आता एकूण रेखांकित न केलेला भाग कोणत्या अपूर्णांकांनी दर्शवतात ते आपण अगोदर बघूयात एकूण किती भाग आहेत एक दोन तीन चार पाच सहा एकूण किती भाग आहेत सहा त्यातले रेखांकित न केलेले भाग किती आहेत एक दोन तीन चार रेखांकित न केलेलं आहे रेखांकित न केलेलं दाखवता चार चेद सहा चार छेद सहा याच्याशी सममूल्य नसलेला अपूर्णांक काय विचारले सोबत दिलेल्या आकृतीतील खालीलपैकी कोणता अपूर्णांक रेखांकित न केलेल्या भागाचा सममूल्य अपूर्णांक दर्शवत नाही याच्याशी सममूल्य दर्शवत नाही तर आता याचे ऑप्शन बघूयात पर्यायाचे हा जो आहे हा तर सममूल्य आहे हा दर्शवतो हा जसं तसा आहे आता हा आता सममूल्य अपूर्णांक आपण कसे तयार करत असतो की अंशाला आणि छेदाला एका संख्येने गुणायचं किंवा एका संख्येने भागायचं मग आता हा होऊ शकतो का हा याच्यापेक्षा लहान आहे हा आपला अगोदर आलेला अपूर्णांक ठीक आहे मग हा याचा सममूल्य होतो का बघा आता इथे चार छेद सहा इथं आपण भागून बघूयात वर दोनने भागितलं खाली दोन्ही भागितलं बेग बे बे दोन्ही चार बे बेग, बेग दोन चार बैत्रेक सहा हा म्हणजे हा, हा सुद्धा सममूल्य आहे याच्याशीच आता हा आहे का तो बघूयात हा इथे किती येईल एक तिथं भागाकार येणारच नाही बागता येणारच नाही जरी एक येण्यासाठी चारने भागावं लागेल पण याला चारने भाग जाणार नाही म्हणजे हा सममूल्य पूर्णांक होणार नाही मग हा होतोय का ते आपण बघूयात आता हा काय याच्यापेक्षा मोठा आहे चार चेद सहा इथं किती आठ आहे मग इथं कितीने गुणावं लागेल दोन निगुणलं इथे पण दोन निगुणलं चार दोन्ही आठ साई दोने बारा म्हणजे हा काय आहे याच्याशी सममूल्य आहे म्हणजेच काय तर कोणता अपूर्णांक रेखांकित केलेल्या भागाचं सममूल्य दर्शवत नाही तर पर्याय क्रमांक तीन हा हा आणि हा हे तिन्ही काय आहेत सममूल्य अपूर्णांक आहेत इक्वॅलन फ्रॅक्शन त्याला आपण म्हणतो यांची किंमत सारखीच असते प्रश्न क्रमांक एकोणचाळीस रुपये चार हजार दहा टक्के दराने सरळ व्याजाने किती वर्ष बँकेत ठेवले असता मिळणारी एकूण रक्कम मुद्दलाच्या दुप्पट असेल आता मुद्दलाच्या दुप्पट जर तुम्हाला रक्कम घ्यायची असेल तर याचा अर्थ काय होतो की तुम्हाला मिळणारं जे व्याज आहे मिळणारं व्याज किती असतं ते मुद्दला इतकं असतं आपण रक्कम दुप्पट झाली केव्हा म्हणतो जेवढं तुम्ही बँकेत पैसे ठेवले तेवढंच तुम्हाला व्याज मिळालं म्हणजे काय झालं रक्कम दुप्पट झाली आता या ठिकाणी मुद्दल किती आहे चार हजार आणि मुद्दल रक्कम दुप्पट होण्यासाठी तुम्हाला व्याज किती मिळालं पाहिजे मग त्या ठिकाणी चार हजार रुपये मिळालं पाहिजे चार हजार रुपये मिळालं म्हणजे काय होईल तुमचं रक्कम दुप्पट होईल ठीक आहे म्हणजे व्याज किती झालं या व्यवहारामध्ये चार हजार आणि दर किती दिलेला आहे दहा टक्के शेकडा दहा टक्के आणि आपल्याला काय काढायचं आहे वर्ष काढायचं आहे मुदत काढायची म्हणजे यन काढायचं आहे ठीक आहे आता इथं काय येतं हे सिम्पल इंटरेस्ट गुणिले शंभर पी आणि हे आर म्हणजे दर में दे वस्थ वस्थ ये हे सूत्र तुम्हाला इंग्रजीमध्ये माहीत आहे मग व्याज किती आलेलं आहे चार हजार गुणिले शंभर हे काय फॉर्म्युला आहे हा म्हणजे मुदत बरोबर व्याज गुणिले शंभर भागिले मुद्दल गुणिले दर मुद्दल गुणिले दर मुद्दल किती आहे इथे चार हजार गुणिले आणि दर किती आहे दहा आता या ठिकाणी हे शून्य हे शून्य हे तीन शून्य गेले हे चार हजार हे चार हजार गेले इथं किती उरलं शंभर छेद दहा हे शून्य आणि हे शून्य गेले किती वर्ष लागतील ती रक्कम दुप्पट होण्यासाठी दहा वर्ष पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक चौदा सॉरी चा, प्रश्न क्रमांक चाळीस खालील आकृतीतील त्रिकोनाची संख्या ही चौकोनांच्या संख्येपेक्षा कितीने कमी अथवा जास्त आहे याच उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक एक्केचाळीस खालीलपैकी कोणत्या पर्यायातील पाच या अंकाची स्थानिक किंमत कमी आहे आता स्थानिक किंमत कमी कुठे असते एकक स्थानी असते मग इथं एकक स्थानी कमी असते नंतर दशक स्थानी वाढते नंतर इकडे वाढत वाढत जाते आता या ठिकाणी कुठं कुठं आहे एकक दशक शतक हजार दस हजार स्थानी या ठिकाणी एकक स्थानी सगळ्यात कमी पाच स्थानिक किंमत कुठं असणार आहे या ठिकाणी पाच असेल इथं किती असेल ती पाच म्हणजे पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक बेचाळीस खाली दिलेल्या पर्यापैकी अयोग्य पर्याय निवडा आता याच्यामध्ये चुकीचा जो पर्याय आहे तो कोणता तो आपल्याला निवडायचा आहे आता बघा हे कसं पहिलं सत्तावीसची ची तीन छेद सात पट आता हे कसं सोडवतात सॉरी अठ्ठावीसची ची अठ्ठावीसची तीन छेद सात म्हणजे अठ्ठावीस गुणविले तीन छेद सात आणि हे कसं कॅन्सल होतं हे सात एक सात सात चौक अठ्ठावीस चार त्रिक बारा हे बरोबर आलं म्हणजे हा पर्याय है बरोबर आहे आता दुसरा पर्याय चार छेद पाचची ची पंधरा पंधरापट चारशेत पाचशे पट हे कसं करतात पाच एक पाच पाच त्रिक पंधरा म्हणजे तीन गुणिले चार ते किती आलं बारा बारा म्हणजे हे पण बरोबर आहे हे पण बरोबर आहे पर्याय क्रमांक तीन यामध्ये चौदाची सहा शेत सात पट म्हणजे जिथं काय होईल आता चौदाचे सहा चेद सात एक सात सात दोने चौदा दोन गुणिले सहा सहा दोने बारा हे सुद्धा बरोबर आहे म्हणजे चौथा पर्याय याचा काय असेल अयोग्य असेल ते आपण तरी सोडूयात आठ छेद नऊ ची अठरा पट नऊ एक नऊ नऊ दोन दोने अठरा आठ गुणिले दोन आठ गुणिले दोन सोळा तर किती आहे बारा मग याच्यातला चुकीचा पर्याय अयोग्य पर्याय कोणता आहे पर्याय क्रमांक चार प्रश्न क्रमांक त्रेचाळीस पाचशे चार मीटर 8 तार आठ ठिकाणी कापून त्याचे समान तुकडे केले तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती असेल जर एखादी तार आठ ठिकाणी जर कापली तर आठ ठिकाणी कापल्यानंतर तिचे एकूण किती तुकडे होतील नऊ तुकडे होतात हे तुम्हाला माहीत आहे मग याचे नऊ तुकडे होतील म्हणजे याला काय करावं लागेल पाचशे चारला नऊ भागा चार ने भागावं हो लागेल पाचशे चारला नऊने भागावं लागेल म्हणजे त्याची प्रत्येकाची लांबी तितकी असेल पाचशे चार नऊ पाचशे पंचेचाळीस इथं पाच शून्य वरून घेतल्याचे चार नऊ सखी चोपन्न किती आलं ते छप्पन म्हणजेच काय तर प्रत्येक तुकड्याची लांबी किती मीटर असेल छप्पन मीटर पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन, तीन। प्रश्न क्रमांक चौवेचाळीस आता हा थोडासा काळजीपूर्वक बघा खालीलपैकी कोणता पर्याय अचूक आहे ते लिहा आता आपल्याला हे इथं सोडवावं लागेल प्रत्यक्ष ठीक आहे आता इथं पहिल्यांदा काय आहे हे इथं बेरीज आहे इथं भागाकार आहे इथं भागाकार आणि बेरीज आहे तुम्हाला माहिती आहे की कंसामधील ज्या क्रिया असतात त्या अगोदर केल्या जातात कंसामधील क्रिया अगोदर केल्या जातात म्हणजे वीस आणि पाच इंची बेरीज अगोदर होईल वीस आणि पाच किती पंचवीस आणि पंचवीस भागिले पाच ठीक आहे आणि इकडे काय येईल इथं आता हे काय भागाकार आहे आणि इथं बेरीज आहे भागाकार आणि बेरीजच्यामध्ये अगोदर काय होतं भागाकार अगोदर होत असतो वीसला जर पाचने भागितलं पाच एक पाच पासून तर पाच एकदा पाचशोक वीस अधिक पाच याचं उत्तर पंचवीस जर पाचने बघितलं तर काय येतं पाच आणि चार आणि पाच नऊ म्हणजे ही पर्याय अचूक आहे का नाही कारण पाच हे नऊ इतके नाहीत म्हणजे हा पर्याय काय आहे चूक आहे आपल्याला अचूक अचूक म्हणजे बरोबर पर्याय कोणता आहे याच्यामधला शोधायचा आहे दुसरं सात गुणिले आठ अधिक पाच आता इथे अगोदर काय होईल हे अगोदर असते तो गुणाकाराने बेरीज असेल तर गुणाकार अगोदर असतो सात गुणिले आठ सातेआठी छप्पन्न अधिक पाच आणि इकडे काय होईल पाच अधिक आठ गुणिले सात इथं बेरीज इथं गुणाकार आहे मग अगोदर काय होत होतं गुणाकार होईल अगोदर काय होईल गुणाकार म्हणजे आठ आठीसाठी छप्पन्न आठीसाठी छप्पन्न आता छप्पन्न आणि पाच छप्पन्न आणि पाच एकसष्ट आणि तो पण छप्पन्न आणि पाच एकसष्ट एकसष्ट बरोबर एकसष्ट म्हणजे हा पर्याय काय आहे अचूक आहे हा पर्याय काय या ठिकाणी अचूक पर्याय सातेआठी छप्पन छप्पन आणि पाच एकसष्ट आठ छप्पन छप्पन आणि पाच एकसष्ट दोघांचं किती येतं एकसष्ट पर्याय क्रमांक दोन काय त्याचं पर्याय क्रमांक दोन नंतर प्रश्न क्रमांक पंचेचाळीस इष्टिका चितीच्या कडा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज ही घनाच्या कडा व पृष्ठभागां पृष्ठांच्या वजाबाकीपेक्षा कितीने जास्त आहे आता इस्टिकाची ती इस्टिकाची ती तुम्हाला माहित आहे इस्टिकाची तीची कशी असते बघायचे त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा काडा किती आहे ते बघायचंय ही इस्टिकाची ती हे अगदी तुम्हाला ही पाटी असेल याला इस्टिकाची ती आपण म्हणतो क्युबाईड ठीक आहे आता याच्यामध्ये किती कडा होता ते आपण बघूयात याच्यामध्ये कडा आणि काय पाहिजे शिरोबिंदू कडा आणि शिरोबिंदू आता कडा म्हणजे कोणते असतात हा जो भाग आहे याला आपण काढा म्हणतो ठीक आहे ही एक दोन तीन चार हे वरच्या बाजूनं चार झाल्या मग खालच्या बाजूनं पाच सहा सात आठ या आठ झाल्या तरी उभ्या नऊ दहा अकरा बारा मग एकूण कडा किती आल्या या ठिकाणी बारा एकूण काढा किती झाल्या बारा नंतर शिरोबिंदू म्हणजे हा एक दोन तीन चार पाच सहा सात आठ शिरोबिंदू किती आले आठ आले आणि प्रश्न काय विचारला आहे इष्टिका चितीच्या काढा व शिरोबिंदूंची एकूण बेरीज आता याची एकूण बेरीज किती बारा आणि आठ किती झाले वीस बारा आणि आठ किती झाले वीस आणि कशाची तुलना करायची घनाच्या काडा व पृष्ठभाग आता घण घण कसं असतो इथे आपण एक आकृती काढूयात हा घन साधारणत हा घन ठीक आहे आता याचे शिरोबिंदू सॉरी कडा आता याच्या घणाला किती कडा येतात तर याच्या इतक्या असतील तेवढ्याच असतील बघा ती एक दोन तीन चार हे वरच्या चार झाल्या पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा कडा बारा झाल्या आता काय विचारलं पृष्ठभाग तर पृष्ठभाग किती होता ते बघूयात पृष्ठभाग हे सहा होतात कोणते हा वरचा एक खालचा एक इकडचा एक हा दोन तीन चार हा मागचा आणि पुढचा सहा याचे पृष्ठभाग किती झाले सहा सहा बारा आणि सहा अठरा बारा आणि सहा अठरा आणि त्याच्यात काय विचारलंय तर इष्टिका काय कडा व शिरोबिंदूचे एकूण बेरिजी घनांच्या कडा व पृष्ठभागाच्या वजबाकीपेक्षा सॉरी याचे तर काय करायची पृष्ठ कडानीची वजाबाकी करायची म्हणजे बारा वजा सहा किती येते सहा येते कितीने जास्त आहे मग याच्यामधला फरक किती येईल तो वीस वजा सहा म्हणजे किती आलं ते चौदा किती आलं ते चौदा वीस वजा सहा चौदा पर्याय क्रमांक तीन पर्याय क्रमांक तीन प्रश्न क्रमांक सेहेचाळीस हरजित सिंगने बँकेतून वीस हजार रुपये वीस हजार द सहा दशे सात दराने तीन वर्षासाठी ती सरळ व्याजाने घेतले तर त्याला बँकेला किती व्याज द्यावे लागेल तर आता हे बँकेचं व्याजाचं सरळ सरळ उदाहरण आहे व्याजबरोबर किंवा इंटरेस्ट बरोबर काय असतं मुद्दल गुणिले मुदत गुणिले दर भागिले शंभर म्हणजे वीस हजार गुणिले दर सात गुणिले तीन मुदत भागिले शंभर हे शून्य हे शून्य कॅन्सल झालं हे शून्य हे शून्य कॅन्सल झालं हे दोनशे गुणिले सात गुणिले तीन एकवीस आता हे शून्य हे शून्य एकवीस एक एकवीस एकवीस दोन बेचाळीस मग कि त्याला ते चार हजार दोनशे चार हजार दोनशे पर्याय क्रमांक एक पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक सत्तेचाळीस खालील आकृतीबंध पूर्ण करा आता ह्या आकृतीमध्ये काय होतं बघा हा क्रम बघा हा इकडे काय ॲरो आहे हे स्टार हे स्टार आहे इकडचा ॲरो हे आयकडचा ॲरो आला हा स्टार स्टार म्हणजे हा गट तयार होत होतो हा गट मग इथं येण्यासाठी कोणता असेल सुरुवातीला या, या बाजूचा हा असा असेल मग हा इथं असा ॲरो आल्यानंतर हा इथं असा ॲरो आल्यानंतर हा गट पूर्ण होतो ठीक आहे हा गट पूर्ण आल्यानंतर पण काय येईल मग हा येईल काय येईल या बाजूने हा म्हणजे इथं काय येईल सुरुवातीला हा गट पूर्ण होण्यासाठी पर्याय क्रमांक एक कोणता असेल पर्याय क्रमांक एक काय येईल तसा सत्तेचाळीस पर्याय क्रमांक एक प्रश्न क्रमांक अठ्ठेचाळीस तीन छे चार या अपूर्णांकात तीन छे चार किती वेळा मिळवल्यास बेरीज तीन येते आता बघा हे सोपं आहे तीन छे चारमध्ये चार तीन छेद चारच मिळायचेत उत्तर किती आलं पाहिजे तीन आलं पाहिजे बेरीज किती आली पाहिजे तीन आता ही तीन जे, जे? जे? और, और तीन येण्यासाठी इथं छेद किती आहे चार म्हणजे अंश किती आलं पाहिजे बारा आलं पाहिजे अंश किती आलं पाहिजे बारा आणि बारा अंश येण्यासाठी तर तीन किती वेळेस मिळावं लागतील तुम्हाला हे तीन तीन सहा त्रिक नऊ आणि बारा म्हणजे हे चार हे चार हे चार तीन आणि तीन सहा तीन तीन नऊ तीनशे बारा बाराशे चार म्हणजे याच्यामध्ये तीनशे चार या पूर्णांकात तीनशे चार किती वेळा मिळावं लागतील तर ते तीन वेळा मिळावं लागतील पर्याय क्रमांक दोन पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक एकोणपन्नास बाजारामध्ये सतरा आंब्यांच्या पेट्यांची किंमत सहा हजार पस्तीस आहे तर पंचवीस आंब्यांच्या पेट्यांची किंमत किती आता हे आपण दोन पद्धतीनं सोडू हो शकतो तर आपण एकमाल पद्धतीचा वापर करूयात सतरा आंब्यांच्या पेटींची किंमत किती आहे सहा हजार पस्तीस ठीक आहे मग एका आंब्याची जी पेटी आहे तिची किंमत काढण्यासाठी काय करावं लागेल सहा हजार पस्तीस तर सतराने भागावं लागेल तोंडी भागाकार येत असेल पटन सोडवा नाही तर मग आपण अशा पद्धतीनं त्याचा भागाकार करू शकतो सतरा एक सतरा सदन चौथी सतरा त्रिक एक्कावन खाली आले नऊ वरून घेतले तीन सतरा तरी एकाच्याकडस सतरा पाचशे पंच्याऐंशी झालं पंच्याऐंशी किती आलं इथं तेरातून पाच गेले आठ शून्य हे वरून घेतले पाच परत सतरा पाचशे पंच्याऐंशी म्हणजे एक जी पेटी असेल तिची किंमत किती असेल तीनशे पंचावन्न रुपये मग पंचवीस पेट्यांची किंमत अनेकावरून एकाची किंमत काढताना भागाकार करतात अनेकावरून अनेकाची किंमत काढताना गुणागार करतात मग एका पेटीची किंमत तीनशे पंचावन्न असेल तर पंचवीस पेटीची किंमत करण्यासाठी काय करणार त्याला पंचवीसने गुणणार ठीक आहे हा आपण इथं करूयात पंचवीस पाच एकशे पंचवीस एकशे पंचवीसला पाच हच्च्या बारा पंचवीस पाच परत एकशे पंचवीस एकशे पंचवीसमध्ये ते हच्चे मिळवूयात पाच दोन सात तीन दोन आणि एक तीन एक एकशे सदोतीस एकशे सदोतीसला सात हच्च्या तेरा पंचवीस एक पंच्याहत्तर पंच्याहत्तर आणि तेरा पाच तीन आठ आणि आठ 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 हजार आठशे पंच्याहत्तर म्हणजे पंचवीस आंब्यांच्या पेटींची किंमत किती होईल आठ हजार आठशे पंच्याहत्तर पर्याय क्रमांक दोन प्रश्न क्रमांक पन्नास मारियाला सेमिनारसाठी साडे दहा वाजता पोहोचवायचे होते परंतु गाडी पंचर झाल्यामुळे तिला पाऊन तास उशीर झाला तर किती वाजता ती सेमिनारला पोहोचेल साधं उभं सोपं आहे रोजच्या व्यवहारातलं आहे साडे दहाला जायचं होतं परंतु किती मिनटं उशीर झाला पाऊन तास पाऊन तास म्हणजे किती पंचेचाळीस मिनिट पाऊन तास म्हणजे पंचेचाळीस मिनिट तिला उशीर झाला म्हणजे पंचेचाळीस मिनिट मिळवले साडे दहामध्ये पंचेचाळीस मिनिट किती होतील ते मग सव्वा अकरा ते किती वाजता पोहोचेल तिथे सव्वा अकरा म्हणजे अकरा वाजून पंधरा मिनिटांनी पर्याय क्रमांक चार पर्याय क्रमांक चार या पुढील जे प्रश्न आहेत त्याचा एक वेगळा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि त्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे